नाशिक रोड रेल्वे स्थानकातील कंत्राटी सफाई सेवकांना 13,680 ऐवजी 6,000 पगार दिला जात आहे. हा अन्याय थांबवून त्यांना पूर्ण वेतन मिळावे या मागणीसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकात धरणे आंदोलन करण्यात आले. युनियनचे सचिव भारत पाटील, आनंद गांगुर्डे आदींनी मार्गदर्शन केले. सफाई कामगार महिला व कर्मचारी यांना मागील 8 महिन्यापासून फक्त 6,000 रुपये पगार दिला जात आहे, पीएफ पण दिला जात नाही, त्यांची 8 महिन्याची थकबाकी पण दिलेली जात नाही. जेव्हा की रेल्वे बोर्डचं सर्क्युलर आहे यांना 462 रुपयाप्रमाणे पगार दिला पाहिजे आणि वरून पीएफ कापला पाहिजे, पण तसं ठेकेदार न करता त्याची मनमानी तो करत आहे आणि मनमानी करून त्यांना फक्त 6,000 रुपये देत आहे. 6,000 रुपये देत असताना त्याचे पासबुक सर्व कार्ड वगैरे सर्व घेऊन बँकेचे पुस्तक घेऊन आणि त्यांनी आपल्या कस्टडीमध्ये ठेवलेले आणि ह्या कामगारांचा तो अन्याय करत आहे. अन्याय करत असताना वरून आज ज्यावेळेस आम्ही हे काम बंद आंदोलन केलं तर त्यांनी बाहेरचे माणसं आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना हकलावून लावलं आणि इथे जोपर्यंत त्यांची थकीत बाकी व मिनिमम वेजेसप्रमाणे 462 रुपयाप्रमाणे यांना पगार मिळत नाही तोपर्यंत हा धरणा चालू राहील. आणि आज आम्ही फक्त 1 दिवसाचा इथे धरणा ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही कायमस्वरूपी मुख्यालयावर सर्वांना सांगून आणि कायमस्वरूपी ते आंदोलन छेडू आणि जर कोणी असं विचार करत असेल तर हे कामगार आम्ही इथे काढू आणि दुसरे परत 6,000 कामगार आणू आणि ठेकेदार आपली मनमानी करेल तर इथे ही मनमानी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन वरील ठेका ही चालून देणार नाही आणि जोपर्यंत इथे न्याय मिळत नाही तोपर्यंत हा धरणा चालूच राहील, याच्या पुढे चालू राहील. आणि कोणती ठेकेदारीचं जर मनमानी केली तर ते आम्ही सहन करणार नाही. त्यासाठी मग आम्हाला काही जरी करायची वेळ आली तर आम्ही इथे थांबणार नाही. धन्यवाद. स्टेशन मास्तरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कायद्यानुसार कंत्राटी सेवकांना प्रतिदिन 462 म्हणजेच महिन्याला 13,880 वेतन देणे आवश्यक आहे, परंतु नाशिक रोड रेल्वे स्थानकातील सेवकांना 8 महिन्यांपासून प्रतिदिन फक्त 200 रुपये वेतन दिले जात आहे. भविष्य निर्वाह निधी जमा केला जात नाही. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविणाऱ्यांना कामावून काढून टाकले जाते. याबाबत चौकशी करून कारवाई करावी. सफाई सेवकांवर होणाऱ्या अन्यायामुळे रेल्वे मजदूर युनियनने पावले उचलली असून त्यातून सेवकांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.